आज आपण मेथकूट बनवूया. मेथकूट हा पारंपरिक पदार्थ आहे जो भातासोबत किंवा पोळीसोबत आपण खाऊ शकतो. त्यासाठी इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्ध्या वाटीच्या निम्मे गहू घेतलेत, अर्धी वाटी तांदूळ घेतले, धणे घेतले 2 ते 3 चमचे, 1 चमचा जिरं घेतलं आहे. इथं मी 2 इलायची घेतले आणि 8 मिरी घेतली आहे, 4 लवंग घेतले, 1 चमचा मेथी, ही सुंठ पावडर आहे, 3 लाल मिरच्या घेतले आणि 1/2 चमचा हळद. आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ हे सर्व भाजून घ्यायचं आहे, एक एक करून खमंग छान भाजून घ्यायचं आहे. हरभऱ्याची डाळ आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायची आहे. इथं आपली हरभऱ्याची डाळ भाजून झाली आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण 1/3 कप मुगाची डाळ भाजून घेऊया. इथं मी साली सकट असलेली मुगाची डाळ घेतली आहे. मुगाची डाळ पण छान तांबूस भाजून घ्यायची आहे आणि यातच आपण आता उडदाची डाळ पण घालून देऊया. ह्या दोघं डाळी आपण छान तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे भाजताना. इथं आपली उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भाजून झाली आहे, ती आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण तांदूळ भाजून घेऊया. गरम डाळीवरच आपण इथं हिंग घालून घेऊया. इथं मी 1/2 चमचा हिंग घातला आहे. हळद घालून घेऊया, म्हणजे हळदही गरम डाळीवर छान भाजली जाईल. आणि सुंठ घालून घेऊया. इथं तांदूळ छान तांबूस रंगावर भाजून झालेत. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तांदूळ भाजून झाल्यावर आता आपण यात गहू भाजून घेऊया. गहू पण छान आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचे. इथं गहू भाजून झालेत. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण धणे आणि मिरी लवंग आणि इलायची भाजून घेऊया. अगदी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन मिनटं आपण धणे आणि हा मसाला भाजत असतानाच आपण यात जिरं घालून घेऊया. जिरे आपल्याला थोडं उशिरा भाजायला टाकायचं आहे कारण लवकर भाजलं जातं. यातच आपण मेथी आणि मिरची घालून घेऊया. इथं मी 3 छोट्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही इथं 1 किंवा 2च घालू शकता. इथं आता मसाला भाजून झाला आहे, आपण काढून घेऊया.
अशा प्रकारे आपण सर्व मेथकुटाचं साहित्य भाजून घेतलंय. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया, किंवा तुम्ही याला चक्कीवरूनही दळून आणू शकता. इथं आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलंय. आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. इथं मी मेथकूट बारीक करून घेतलं आहे सर्व, आणि यात एक चमचा मीठ घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण एका जारमध्ये किंवा बरणीमध्ये भरून जेव्हा हवं तेव्हा गरम भातासोबत खाऊ शकता. हे तयार आहे आपलं पारंपरिक पद्धतीचं मेथकूट, जे तुम्ही गरमागरम भातासोबत आणि पोळीसोबत खाऊ शकतात. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.